बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर असताना KDCC बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीनं भाजपबरोबर आघाडी करून शिवसेनेला एकाकी पाडून अपमान केलाय. पण या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरली असून अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. यापुढे शिवसेनेला कुणी गृहीत धरू नये असं सांगत त्यांनी निवेदिता माने यांच्या भूमिकेवर टीका केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीनं भाजपबरोबर आघाडी केली आणि महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेला बाजूला ठेवलंय. अपेक्षेएवढ्या जागा मिळाल्या नसल्यानं शिवसेनेनं KDCC बँकेसाठी स्वतंत्र पॅनेल तयार केलंय. या निवडणुकीच्या निमित्तानं आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेना सहकार आघाडीचे संजय जाधव, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बाजीराव पाटील, मंजित माने, सरदार पोवार, तानाजी आंग्रे, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, राजू यादव यांची उपस्थिती होती. ही निवडणूक शिवसेनेच्या अस्तित्वाची निवडणूक असून या 3 मतदारसंघातील जास्तीत जास्त सहकारी संस्थांचं मतदान शिवसेनेला होण्यासाठी प्रयत्न करू असं संजय जाधव यांनी सांगितलं. संघटना मजबूत करायची असेल तर सहकारी संस्थांचं स्थान बळकट करणं गरजेचं आहे. तरुण वर्गाला एकत्रित करून जास्तीत जास्त मतं मिळवण्याचा प्रयत्न करू असं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले. कोल्हापूर शहरात पतसंस्था आणि हाऊसिंग सोसायटींची संख्या 600 घरात आहे. शाखा प्रमुखांनी या मतदारांशी संपर्क साधला तर चांगलं मतदान मिळू शकेल असं आकाराम पाटील यांनी स्पष्ट केलं. स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीत आलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री आमदार यांनी KDCC निवडणुकीत भाजपबरोबर संधान साधलं, त्यामुळे आता स्वार्थी नेते आणि स्वाभिमानी कार्यकर्ते अशी लढाई होणार आहे. निवेदिता माने शिवसेनेच्या असूनही त्यांनी या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देऊन सामान्य शिवसैनिकांचा विश्वासघात केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. मात्र या निवडणुकीत शिवसेना आपलं अस्तित्व दाखवून अपमानाचा बदला घेईल असं संजय पवार यांनी नमूद केलंय. वास्तविक ही निवडणूक आम्ही लादलेली नाही, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही निवडणूक लादली आणि आमचा अवमान करून लादल्यामुळं आम्ही ही निवडणूक जिंकणार ह्या उद्देशाने आम्ही कामाला लागलेलो आहोत. राज्यात आज काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र असताना इथं काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, म्हणजे मी असं म्हणेन स्वार्थी नेते विरुद्ध स्वाभिमानी कार्यकर्ते, ही निवडणूक अशी भविष्यात होणार आहे. संध्या आहे की तर शिलाई मशीनचे उमेदवार निवडून आणून स्वार्थी नेत्यांना धडा शिका, माझं ते माझंच आणि तुझं पण माझं, ही भूमिका कोल्हापूर जी चालली ती मोडून काढण्यासाठी आज आम्ही तो बैठक घेतलेली आहे. कार्यकर्त्यांनी डोकी फोडून घ्यायची आणि स्वार्थी नेत्यांनी गुलाल लावून घ्यायचा अशी स्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झाली आहे. इथून पुढे शिवसेनेला कुणीही गृहीत धरू नये असं संजय पवार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान राजू यादव, शिवाजीराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून KDCC बँकेत शिवसेना आपली ताकद दाखवून देईल असं सांगितलं. बैठकीला शशी बिडकर, विराज पाटील, विशाल देवकुळे, रवींद्र साळोखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.